पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामध्ये 20 दिवसांनंतर अजूनही गुन्ह्याची नोंद झालेली नसताना पूजाच्या कथित आजीपासून वडिलांपर्यंत सगळेजण आता एकमेकांविरोधात तक्रारी करू लागलेत. पूजाची कथित आजी शांताबाई राठोड यांच्या विरोधामध्ये पूजा चव्हाणच्या वडिलांनीच तक्रार दाखल केली आहे. बीड जिल्ह्यातल्या परळी शहरात पोलिसांमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. शांताबाई राठोड यांनी काल पूजाचे वडील लहू चव्हाणांवर 5 कोटी रुपये घेऊन सेटलमेंट केल्याचा गंभीर आरोप केला होता आणि त्यानंतर लहू चव्हाण पोलिसांमध्ये गेले. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामध्ये बंजारा समाजाची बदनामी होत असल्याची वानवडी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ॲडव्होकेट रमेश खेमू राठोड यांनी पोस्टाने या संदर्भातला अर्ज केला आहे. भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ, नगरसेवक धनराज घोगरे, आमदार अतुल भातखळकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यामध्ये करण्यात आली आहे. पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याचाही अर्जामध्ये उल्लेख केला आहे. फ्लॅट बंद असताना मोबाईल आणि लॅपटॉपमधून ऑडिओ क्लिप आणि इतर माहिती बाहेर गेली कशी असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. पूजा चव्हाणचा मृत्यू ही 7 फेब्रुवारीला झाला असला तरी याबाबत पुणे पोलिसांनी कुठली प्रतिक्रिया अजून दिलेली नाहीये. पूजा चव्हाण प्रकरणामध्ये पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हसून थेट पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. पूजा चव्हाणच्या शवविच्छेदन अहवालामध्ये काय आलंय, पूजाच्या मृत्यू प्रकरणामध्ये गुन्हा कधी दाखल होणार, तपास कुठपर्यंत आलाय असे विविध प्रश्न माध्यमांनी त्यांना विचारले आणि त्यावर पोलीस आयुक्तांनी अक्षरशः पळ काढला. नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेत आणि ते दोन्ही पक्षांची दादागिरी सहन करणार नाहीत असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय. नांदेडमधल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते आणि त्यासोबत काँग्रेस पाठिंबा काढून घेईल आणि हे सरकार पडेल असं भाकीत त्यांनी केलंय. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील असंही आठवले यावेळी म्हणाले. मुंबईमध्ये आता 29 मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना लसीकरणाला परवानगी मिळालेली आहे. लसीकरणासाठी आवश्यक असलेले निकष पूर्ण केल्यामुळे या रुग्णालयांना ही परवानगी मिळाली आहे आणि केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं ही परवानगी दिली आहे. मुंबई महापालिकेला पत्र लिहून लसीकरणासाठी पुढील प्रक्रिया राबवण्याच्या सूचनाही केल्या. राज्यात कोरोनाचे 7,863 नवे रुग्ण आढळले. दिवसभरामध्ये 54 कोरोनाग्रस्तांचा बळी गेलाय आणि 24 तासांमध्ये 6,332 जण कोरोनामुक्तही झालेत. राज्यामध्ये कोरोनाचे 79,093 आता ऍक्टिव्ह रुग्ण आहेत आणि राज्याचा रिकव्हरी रेट हा 93.89% गेलाय. गेल्या 10 दिवसांमध्ये राज्यात 30,000 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे आणि मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 849 रुग्णांची नोंद झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होतीये. जिल्ह्यात कोरोनाच्या 427 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. बुलढाण्यामध्ये कोरोनाचे 2,601 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत आणि जिल्ह्यातला पॉझिटिव्हिटी रेट हा 11.13% गेला आहे. कल्याण डोंबिवली क्षेत्रात एका दिवसामध्ये 158 कोविड बाधित रुग्ण सापडले तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आणि सध्या शहरामध्ये 1,692 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर KDMC टेस्टिंग वाढवल्यात आणि रोज दिवसाकडे 150 अधिक रुग्ण आढळून येतात. 5 अधिक रुग्ण आढळतील त्या इमारती सील करण्यासाठी सुरुवात झाली आहे. मुंबईहून ड्युटी करून परतलेल्या एका एसटी वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आणि आपल्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली आहे. डायबिटीज आहे त्यामुळे आपल्याला मुंबईला पाठवू नये अशी विनंती या एसटी वाहकानं केलेली होती. मात्र निलंबनाचा धाक एसटी अधिकाऱ्यांनी त्याला दाखवला आणि तब्येत बरी नसताना देखील त्याला कामावर येण्यासाठी सांगितलं अशी तक्रार त्याच्या नातेवाईकांनी केली. एसटी वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईमध्ये ड्युटी करण्यासाठी या वाहकाला पाठवलेलं होतं आणि निलंबनाची कारवाई करू अशी धमकी देत त्याला कामावर बोलावलेलं होतं. कोरोना लसीकरण तिसऱ्या टप्प्यामध्ये भारतीय क्रिकेट टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कोरोनाची लस टोचून घेतली. अहमदाबादमधल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये लस टोचतानाचा फोटो रवी शास्त्री यांनी ट्विट केलाय. सध्या भारतामध्ये 60 वर्षांवरील तसंच 45 वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या नागरिकांचं लसीकरण सुरू आहे आणि त्या अंतर्गत रवी शास्त्री यांनी ही लस घेतली.
ठाण्यामध्ये लसीकरणादरम्यान नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडाला. कोपरी इथल्या लक्ष्मीचंद पतजन आरोग्य केंद्रावर लसीकरण करण्यात येणार होतं, मात्र अचानक हे लसीकरण केंद्र बंद बदलण्यात आलं आणि त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी पाहणी करण्यासाठी आलेल्या महापौरांवर लसीकरणासाठी आलेले ज्येष्ठ नागरिक चांगलेच संतापले. लसीकरण केंद्रावर बसण्याची व्यवस्था नव्हती, पाणी पिण्याची व्यवस्था नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली. लस निर्मितीमध्ये भारतानं जी गती दाखवली आहे त्याचं कौतुक WHO नाही केलंय. कोरोना लस निर्मितीमध्ये भारतानं जागतिक दर्जाचा उत्पादक म्हणून क्षमता प्राप्त केली आहे असं WHO म्हणतेय. भारताचे हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत असंही नमूद केलंय. संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी कोरोना काळातल्या भारताच्या कामगिरीची प्रशंसा केली. बातमी आहे झी 24 तासच्या इम्पॅक्टची. कोळगाव बदलापूर नगरपालिकेचा ICU चालवण्यासाठी निविदा मागवली जाणार आहे. बदलापूर पश्चिमेतल्या गौरी सभागृहात कोळगाव बदलापूर नगरपालिकेनं ऑक्टोबर महिन्यामध्ये ICU सुरू केलं होतं, मात्र गेल्या काही दिवसांपासून हा विभाग पालिका प्रशासनानं बंद केला आणि त्यामुळे बदलापूर शहरातल्या कोरोनाच्या गंभीर रुग्णांना पुन्हा खर्चिक खासगी उपचार घ्यावे लागत होते. ICU बंद असल्याची बातमी झी 24 तासनं दाखवली होती. अमरावती शहरासह बिझलँड या कापड मार्केटमध्ये 8 मार्चपर्यंत लॉकडाऊन आहे, मात्र या लॉकडाऊनला विरोध करत काही व्यापाऱ्यांनी दुकानं उघडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना घरी पाठवलं. छत्रपतींचा विचार म्हणजे